नमस्कार. 9:30 बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. 30 लाख शेतकऱ्यांसाठीच्या पीक कर्जाचं वाटप प्रभावीपणे होण्यासाठी सर्व मंत्र्यांनी कर्ज मेळावे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. जम्मू काश्मीरमध्ये सतत होणाऱ्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर पॅलेट गनचा वापर बंद करण्याची मागणी अयोग्य. सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. भारत सायप्रस दरम्यान हवाई सेवा, कृषी, शिक्षण आणि विज्ञानासंदर्भात 4 महत्वपूर्ण सामंजस्य करार. जगाचं भान ठेवत विरोधी पक्षांनी आता तरी कालबाह्य विषयांवरचा वाद थांबवावा, अरुण जेटली यांची स्पष्टोक्ती. आणि प्रचंड उकाड्याच्या पार्श्वभूमीवर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता, तर सोलापुरात अवकाळी पावसाची हजेरी. आता सविस्तर वृत्त. राज्यातल्या 30 लाख शेतकऱ्यांपर्यंत पीक कर्जाचं वाटप प्रभावीपणे होण्यासाठी सर्व मंत्र्यांनी राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यात कर्ज मेळावे आयोजित करावेत, तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी या मेळाव्यांचं नीट नियोजन करावं असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. राज्यातल्या खरीप पिकांचा आढावा घेण्यासाठी मुंबईत खरीप हंगामपूर्व राज्यस्तरीय बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. कृषी क्षेत्राशी संबंधित सर्वांनी केलेल्या परिश्रमांमुळे राज्यात कृषी विकास दर 2 आकड्यांपर्यंत पोहोचला आहे, मात्र पीक कर्ज वितरणाची समस्या सोडवायला हवी असं मुख्यमंत्री म्हणाले. डबघाईला आलेल्या जिल्हा बँकांमुळे पीक कर्ज वितरणात अडचणी येत आहेत असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याचं समजतं. शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विद्यापीठ आणि शासकीय विभागांनी एकत्र काम करण्याची गरज आहे असंही ते म्हणाले. कृषी उत्पादकता वाढवणं गरजेचं असून त्यासाठी समूळ शेती आणि जलयुक्त शिवारची कामं 2 महिन्यात पूर्ण करणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला पीक विमा योजनेत सामील करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, तसंच अन्न प्रक्रिया आणि अन्नधान्य साठा व्यवस्था वाढवण्यावरही भर देणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. यंदा समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज आहे, मात्र तरीही प्रशासनानं परिस्थितीसाठी सज्ज असायला हवं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या बैठकीत कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्यासह विविध मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातल्या रसायनी पाताळगंगा इथं जपानच्या कोकोया कॅमलिन या नव्या उत्पादक केंद्राचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांचं सर्वाधिक पसंतीचं राज्य असून गुंतवणूक स्नेही वातावरणामुळे राज्यात गुंतवणूक वाढते आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. कोकोया कॅमलिन प्रकल्पामुळे रायगड जिल्ह्यात रोजगार उपलब्ध होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. दिलीप दांडेकर या मराठी माणसानं जपानी कंपनीबरोबर कोकोया कॅमलिन ही संयुक्त कंपनी स्थापन केली. आज हा उद्योग नावारूपाला आला आहे, भविष्यातही या कंपनीची प्रगती होवो अशा शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी दिल्या. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, मनोहर भोईर, जिल्हाधिकारी शीतल उगले, कॅमलिनचे अध्यक्ष दिलीप दांडेकर, उपाध्यक्ष श्रीराम दांडेकर आणि कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचं बलस्थान आहे, त्यामुळेच राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होते. यावर्षी देशात झालेल्या एकूण थेट परदेशी गुंतवणुकीपैकी 50% अधिक गुंतवणूक राज्यात झाली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. भारत इटली गुंतवणूक मंचाचं उद्घाटन आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात गुंतवणूक स्नेही वातावरण असल्यानं गुंतवणूकदारांची इथे गुंतवणुकीस पसंती असते. उद्योग आणि व्यापारात भारत इटलीचं नातं अतिशय जुनं असून ही भागीदारी पुढच्या पातळीवर नेण्यास दोन्ही देश अनुकूल आहेत. रेल्वे, मेट्रो, रस्ते, बंदरं या सर्वच क्षेत्रात राज्यात प्रगती होत आहे. राज्याचा विकास दर सध्या 9.5% असून तो 12% नेण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. राज्यात अजूनही गुंतवणुकीला मोठा वाव असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. सध्या राज्यात इटलीच्या 130 कंपन्यांनी 30% गुंतवणूक केली आहे. इटलीच्या कंपन्यांचा महाराष्ट्रावर असलेला विश्वास यातून सिद्ध होतो असं फडणवीस यांनी सांगितलं. अन्न प्रक्रिया, फळ प्रक्रिया या क्षेत्रात राज्यात मोठी गुंतवणूक होत आहे. मनुष्यबळाच्या बाबतीत राज्य अतिशय उत्तम असून कायदा सुव्यवस्थाही चांगली आहे असं सांगत मुख्यमंत्र्यांनी इटलीच्या गुंतवणूकदारांनी राज्यात अधिकाधिक गुंतवणूक करावी असं आवाहन केलं. जम्मू काश्मीरमध्ये आजही दगडफेक आणि रस्ते रोखण्यासारख्या घटना घडत असताना पॅलेट गनचा वापर बंद करण्याची मागणी योग्य नाही असं मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. पॅलेट गनचा वापर बंद करण्याच्या मागणीच्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी काश्मीर खोऱ्यात दगडफेक होणार नाही अशी हमी याचिकाकर्ते देऊ शकतात का असा प्रश्न सरन्यायाधीश जे एस खेहर यांनी विचारला.
जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशननं ही याचिका केली आहे. काश्मीर खोऱ्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पहिलं सकारात्मक पाऊल याचिकाकर्त्यांनीच टाकायला हवं अशी अपेक्षा न्यायालयानं व्यक्त केली. महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी केंद्र सरकारची बाजू मांडली. सरकार फुटीरतावाद्यांशी चर्चा करणार नाही असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं याविषयी कुठलेही निर्देश देऊ नयेत अशी विनंती रोहतगी यांनी केली. यासंदर्भात केवळ राजकीय स्तरावरच चर्चा होऊ शकते असंही ते म्हणाले. या प्रकरणी पुढची सुनावणी 9 मे रोजी होणार आहे. भारत आणि सायप्रस दरम्यान आज हवाई सेवा, कृषी, व्यापारी जहाज, संस्कृती, शिक्षण आणि विज्ञान अशा क्षेत्रात 4 सामंजस्य करार करण्यात आले. 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले सायप्रसचे राष्ट्रपती निकोस अनास्तासियादिस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांनी ही माहिती दिली. सायप्रसचं सार्वभौमत्व, एकता आणि प्रादेशिक एकात्मतेला भारताचा संपूर्ण पाठिंबा असल्याचं पंतप्रधान म्हणाले. दोन्ही देशांमध्ये असलेल्या दहशतवाद आणि इतर हिंसाचाराचा संयुक्तपणे सामना करतील अशी कटिबद्धता दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वाच्या मागणीला सायप्रसनं दिलेला पाठिंबा मोलाचा असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. त्याआधी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात अनास्तासियादिस यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. त्यांचा देश युरोपात भारताचा दूत म्हणून भूमिका बजावेल असं त्यांनी सांगितलं. सृजनशील वृत्ती असलेल्या बुद्धिमान विद्यार्थ्यांना भारतात संशोधन करता यावं यासाठी त्यांना केंद्र सरकारतर्फे प्रधानमंत्री शिष्यवृत्ती दिली जाईल असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत आयआयटी परिषदेच्या बैठकीच्या समारोपात ते बोलत होते. आयआयटीच्या क्षेत्रात महिलांसाठी विशेष जागा वाढवण्यावर केंद्र सरकार विचार करत असून ही टक्केवारी 8 वरून 20 वर नेण्याचा मानस असल्याचं जावडेकर म्हणाले. शिक्षण हिताचे आणि समाज हिताचे अनेक निर्णय आज घेतले गेलेत आणि त्यामुळे आयआयटी या नाव कमावलेल्या संस्थांच्या लौकिकातही अधिक भर पडेल, त्या अधिक उपयोगी होतील आणि त्यांची आणखी गुणवत्ता सुधारेल आणि त्याला दुनियेमध्ये ज्याला वर्ल्ड रँकिंग म्हणतात ते मिळेल या दिशेने सगळा प्रयत्न करण्याचं आजच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. जग कुठे चाललं आहे लक्षात घेऊन विरोधी पक्षांनी आता तरी कालबाह्य विषयांवर फालतू वाद घालून मुख्य मुद्द्यांवरून लोकांचं लक्ष विचलित करू नये असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्लीत भारतीय उद्योग महासंघाच्या वार्षिक बैठकीत ते बोलत होते. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनऐवजी पुन्हा कागदी मतपत्रिका वापरायला सुरुवात करावी आणि डिजिटल पेमेंटऐवजी रोखीचेच व्यवहार करावेत असं म्हणणं म्हणजे काळाचं चक्र उलट फिरवण्याचा केविलवाणा प्रकार असल्याचं त्यांनी सांगितलं. अलीकडेच झालेल्या 5 राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकात भाजपाला घवघवीत यश मिळाल्यानं निराश झालेल्या विरोधी पक्षांनी निरर्थक मुद्द्यांवर चर्चा सुरु केली असल्याचं जेटली म्हणाले. ग्रंथ हेच गुरु हे वचन आपण फार पूर्वीपासून ऐकत आलो आहोत. पुस्तकांची निर्मिती हा मानवी संस्कृतीच्या विकासातला फार महत्वाचा टप्पा आहे. पुस्तकांच्या वाचनानं झापडबंद आयुष्य संपतं आणि माणसाची दृष्टी अधिक विशाल होते. गावोगावी ग्रंथालय असतातच, पण एखाद्या गावालाच पुस्तकांचं गाव असं स्वरूप मिळालं तर ही केवळ कविकल्पना नाही तर आता खरोखरच सातारा जिल्ह्यातलं भिलार हे गाव पुस्तकांचं गाव म्हणून यापुढे ओळखलं जाणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. राज्य सरकार साकारत असलेल्या या पहिल्याच पुस्तकांच्या गावाचं उद्घाटन येत्या 4 मेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या उपक्रमाअंतर्गत जवळपास 15,000 पुस्तकं वाचकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गावातल्या 25 ठिकाणांचं सुसज्ज आणि सुंदर ग्रंथालयांमध्ये रुपांतर करण्यात आलं आहे, त्यामुळे आता अनेक विषयांवरची भरपूर पुस्तकं वाचण्याची सोय लोकांना उपलब्ध होणार आहे असंही तावडे म्हणाले. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीच्या आधारे जागतिक महासत्ता होण्याची क्षमता भारतात नक्कीच आहे, मात्र त्यासाठी गरज आहे ती आजच्या लहानग्यांतून उद्याचे वैज्ञानिक घडवण्यासाठीच्या प्रामाणिक प्रयत्नांची. विज्ञानाची कास धरली तर भारत जागतिक महासत्ता होऊ शकतो हे स्वप्न भारताचे थोर शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती दिवंगत APJ अब्दुल कलाम यांनी आपल्याला दाखवलं आणि त्यासाठी आजच्या लहान मुलांमधून उद्याचे वैज्ञानिक घडवण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
कलामांचं हेच स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेतलाय कराड मधल्या डॉक्टर संजय पुजारी या विज्ञान वेड्या शिक्षकाने. पुस्तकी वर्णनाच्या विज्ञानाऐवजी मुलांना हसत खेळत विज्ञान शिकता यावं यासाठी त्यांनी शाळेबाहेरची विज्ञानाची शाळा सुरू केली आहे. तीही कल्पना चावला विज्ञान केंद्र या नावानं. पृथ्वीभोवती फिरणारी अवकाशयान, हवेत उडणारी विमानं, रोबोट असं बरंच काही या शाळेत मुलांना जवळून पाहता येतं. मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करायची असेल तर त्यांच्या कुतूहलाला वाव देण्याची आणि त्यांना स्वतः प्रयोग करू देण्याची गरज पुजारी सरांना पक्की माहिती आहे. म्हणूनच तर इथे येणारी मुलं त्यांना वीज कशी वाहते, विमान कसं उडतं असे असंख्य प्रश्न विचारतात आणि पुजारी सरही त्याची हसत खेळत उत्तरं देतात. रविवारच्या सुट्टीच्या दिवशीही इथं प्रयोग करण्यात रमलेली मुलं पाहिली की पुजारी सरांचं विज्ञानावरचं प्रेम आणि लहानग्यांना विज्ञानाची गोडी लावण्याचा त्यांचा ध्यास आपल्या मनालाही भिडतो. खर तर देशाच्या कानाकोपऱ्यात अशा असंख्य पुजारी सरांचे वर्ग सुरू व्हायला हवे. तसं घडलं तर भारताची पुढची पिढी केवळ विज्ञाननिष्ठ नाही तर विज्ञान प्रिय असेल एवढं नक्की. आज अक्षय तृतीया अर्थात वैशाख शुद्ध तृतीया, साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त. या दिवशी नरनारायण जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती तसंच हयग्रीव जयंतीही साजरी केली जाते. अक्षय तृतीयेला कृतायुग संपून त्रेतायुग सुरू झालं असं सांगितलं जातं. आजच्या दिवशी खरेदी केलेली वस्तू अक्षय म्हणजे कायम टिकून राहते अशी धारणा आहे. त्यामुळे आज सोनं, गृह आणि वाहन खरेदीसाठी ग्राहकांची लगबग दिसून आली. आज सराफा बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांचा उत्साह दिसून आला. आजच्या मुहूर्तावर नांगरलेल्या शेत जमिनीची मशागत करण्याचं काम पूर्ण करण्याची प्रथा आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी उत्तराखंडमधल्या बद्रीनारायणाच्या मंदिराचे बंद दरवाजेही उघडले जातात. बाराव्या शतकात भारतातील अंधश्रद्धा, रूढी, परंपरा आणि स्त्री पुरुष विषमतेच्या विरोधात आवाज उठवून सामाजिक समतेचा संदेश देणारे महापुरुष महात्मा बसवेश्वर यांची आज 912 जयंती राज्यभरात मोठ्या प्रमाणावर साजरी झाली. लातूर शहरात बसवेश्वर यांच्या पुतळ्याचं आज अनावरण करण्यात आलं. तसंच शहरातल्या मुख्य मार्गावरून मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. बसवेश्वर जयंतीनिमित्त व्याख्यानं, रक्तदान शिबिराचं आयोजनही करण्यात आलं. नांदेड शहरात जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी बसवेश्वरांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करत त्यांना अभिवादन केलं. जिल्ह्यात ठिकठिकाणी बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली. महाराष्ट्र वीरशैव जिल्हा शाखा नांदेडच्या वतीनं भव्य मिरवणूक काढण्यात आली. हवामान. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होतं. राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथं 44.2° सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याची तसंच पाऊस पडण्याची शक्यता आहे. सगळीकडेच उन्हाळ्यानं कहर केलेला असताना आज सोलापूरमध्ये अवकाळी पाऊस झाला. हलक्या सरीनं सुरुवात झालेल्या पावसानं शहरातल्या काही भागाला चांगलंच झोडपून काढलं. बच्चे कंपनीनं पावसात भिजण्याचा आनंद लुटला. तापमान 9°C. मुंबई कमाल 33, किमान 23. नागपूर 43 आणि 23. पुणे 38 आणि 20. औरंगाबाद 39 आणि 23. नाशिक 38 आणि 20. कोल्हापूर 39 आणि 23. रत्नागिरी 34 आणि 23. सोलापूर 41 आणि 26. अमरावती 40 आणि 24. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 30 लाख शेतकऱ्यांसाठीच्या पीक कर्जाचं वाटप प्रभावीपणे होण्यासाठी सर्व मंत्र्यांनी कर्ज मेळावे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. जम्मू काश्मीरमध्ये सतत होणाऱ्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर पॅलेट गनचा वापर बंद करण्याची मागणी अयोग्य, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा.
भारत सायप्रस दरम्यान हवाई सेवा, कृषी, शिक्षण आणि विज्ञानासंदर्भात 4 महत्त्वपूर्ण सामंजस्य करार. जगाचं भान ठेवत विरोधी पक्षांनी आता तरी कालबाह्य विषयांवरचा वाद थांबवावा, अरुण जेटली यांची स्पष्टोक्ती. आणि प्रचंड उकाड्याच्या पार्श्वभूमीवर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता, तर सोलापुरात अवकाळी पावसाची हजेरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.